नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समांतर रेषा व छेदिका यांचे गुणधर्म समजून घेणार आहोत। तर बघा, तीन समांतर रेषेमुळे छेदिकेवरील आंतरछेदाच्या लांबीचे गुणोत्तर त्याच समांतर रेषांनी इतर कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या लांबीचे गुणोत्तर, हे दोन गुणोत्तरे समान असतात, हा गुणधर्म आपण समजून घेणार आहोत। आता या ठिकाणी आकृतीमध्ये बघा, आपण तीन समांतर रेषा दाखवल्या आहेत। समांतर रेषा पी क्यू आर ह्या काय आहेत? समांतर रेषा। त्यावरील छेदिका, आता त्यावरील छेदिका आपण आधी बघूया। या रेखा आहे, छेदिका आहे, तर या छेदिकेने या रेषेवरील केलेले आंतरछेद, आणि आता आपण आधी आंतरछेद बघूया। तर या एल या छेदिकेने केलेले आंतरछेद, आंतरछेद कोणते आहेत? ए बी आणि बी सी, हा एल या छेदिकेने केलेले आंतरछेद आहे। तर दुसरी छेदिका कोणती आहे? एम, तर त्याने केलेले आंतरछेद कोणते आहेत? डी ई आणि ई एफ, तर हे काय आहे? त्या छेदिकेवरील आंतरछेद आहे। तर हा पण एक गुणधर्म आहे, काय? आंतरछेद एक रूप असतील तर दुसऱ्या छेदिकेने तयार झालेले आंतरछेद पण एक रूप असतात। तर आपल्याला गुणोत्तर बघायचंय, तर तीन समांतर रेषा त्यावरील छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरछेद त्यांचे गुणोत्तर, म्हणजे त्या गुणोत्तराची लांबी त्याच तीन छेदिकेवरील दुसऱ्या छेदिकेने तयार केलेल्या छेदिके आंतरछेद जे आहेत त्या गुणोत्तराच्या लांबीचे हे दोन्ही गुणोत्तरे कसे असतात? समान असतात। मग आता ही पहिलीची छेदिका आहे, त्यातील ए बी आंतरछेद आणि दुसरा बी सी, ए बी छेद बी सी बरोबर डी छेद ई एफ, हे काय आहेत? गुणोत्तर, हे दोन्ही गुणोत्तर कसे आहेत? समान आहेत। तर या गुणधर्मावरील उदाहरणे आपण काय करूया? पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया।